आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज हा बातमी आहे। बीड नगर राज्य महामार्गावरील एक बीड वरून कोल्हापूरकडे जात असलेल्या भरधाव कारने नगर वरून बीडकडे जात असलेल्या रुग्णवाहिकेला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना मंगळवारी सकाळी 8:30 दरम्यान धामणगाव नगर राज्य महामार्गावर सुर्डी फाटा येथे घडली। अवधूत नंदकुमार गरगटे राहणार इचलकरंजी वय 31 वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। पुण्याला रुग्ण घेऊन गेलेली रुग्णवाहिका CK20AR5130 ही बीडला जात असताना बीडवरून कोल्हापूरकडे जात असलेली कार CH09E5986 ही भरधाव वेगात असल्याने सुर्डी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोनही वाहनांची जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात अवधूत गरगटे हा जागीच ठार झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। ही घटना बीड धामणगाव नगर राज्य महामार्गावरील सुर्डी फाटा येथे मंगळवारी सकाळी 8:30 घडली असून रुग्णवाहिका चालक संतोष सुरवशे राहणार बीड हा किरकोळ जखमी झालेला आहे, अशी माहिती आपले आष्टी तालुका प्रतिनिधी यांनी कळवली आहे। आपण जर महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या बीड जिल्ह्यातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज हब हे चॅनल सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन क्लिक करा।